आठ एकोणचाळीसावा गोष्ट एका घोड्याची इयत्ता पहिली मराठी पान नंबर 76-77। एक होता सदू, त्याच्याकडे एक गाढव आणि एक घोडा होता। तो गावोगावी जाऊन माल विकायचा। एकदा सदू माल विकायला निघाला। त्याने दोघांच्या पाठीवर माल ठेवला। घोडा गाढव पुढे निघाले, सदू मागून निघाला। रस्त्यात फेच लागून गाढव पडले, धडपडत उठले, हळूहळू घोड्या मागे चालू लागले। ते घोड्यांना म्हणाले, गाढव म्हणाले, अरे घोडे भाऊ, थांब जरा, माझं म्हणणं ऐक। घोडा म्हणाला, काय? गाढव म्हणाले, तू माझ्या पाठीवरचं थोडं ओझं घे, म्हणजे मला नीट चालता येईल। घोडा म्हणाला, मी का घेऊ तुझं ओझं? घोड्याने गाढवाकडे दुर्लक्ष केले व तो चालू लागला। गाढव हळूहळू चालू लागले, दमून गेले, खाली बसले। मागून त्याचा मालक सदू आला। सदूने गाढवाच्या पाठीवरील सगळे ओझे काढले। गाढव धडपडत उठले। सदूने गाढवाच्या पाठीवरचे ते ओझे घोड्याच्या पाठीवर ठेवले। आता घोडा गाढव हळूहळू चालू लागले। ओझ्याने घोडाही दमून गेला। घोड्याने गाढवाचे म्हणणे आधीच ऐकले असते तर? वाचा, लिहा गोष्ट। घोड्याची, त्याच्या, रस्त्यात, दुर्लक्ष, ओझ्याने, गाढवाच्या।